वसईत अखिल भारतीय जीवा सेनेतर्फे लाक्षणिक उपोषण संपन्न। वसईत लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या नाभिक व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय जीवा सेनेच्या वतीने वसई तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते। प्रमुख मागण्यांमध्ये नाभिक व्यावसायिकांना सलून सुरू करून देण्याची परवानगी देणे किंवा नाभिक व्यावसायिकांच्या खात्यात दरमहा 10,000 रुपये जमा करणे, तसेच सोशल मीडियावर नाभिक समाजांची बदनामी करणारा विवेक लांबे या इसमावर कठोर कारवाई करणे इत्यादी मागण्यांचा समावेश होता। यावेळी वसईचे नायब तहसीलदार रोशन कापसे यांनी उपोषणकर्त्यांचे निवेदन स्वीकारले आणि तातडीने कारवाईसाठी वरिष्ठांकडे हे निवेदन पाठवून देण्याचे आश्वासन दिले। या उपोषणात सुलून असोसिएशन वसईसह राष्ट्रीय बहुजन विकास संघटना, पैथर रिपब्लिकन सेना, संत सेना महाराज, नाभिक संघटना विरार यांनी पाठिंबा दिला होता। या उपोषणात अखिल भारतीय जीवा सेना राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिपळगावकर, राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद तिकोटे, नाभिक समाज युनियन नालासोपारा शहरचे अध्यक्ष संतोष वाघ, नाभिक समाज युनियन नालासोपारा पश्चिमचे अध्यक्ष गणेश वैद्य आदी मान्यवर सहभाग झाले होते।